अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. अमावस्या आज 3:51 लागणार आहे, दुपारी 3:51 लागणार आहे. आज 3 ऑगस्ट आहे आणि ती उद्या 4:43 दुपारी संपणार आहे, रविवारी. मग आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता दीप अमावस्याला दिव्यांची पूजा कशी करायची, महिलांनी घरात कुठली सेवा करावी, कुठले उपाय करावे याच्याबद्दलची ऑलरेडी माहिती आपल्या चॅनलवर तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्याच्या दिवशी मुलांवर ना एक उतारा करायचा आहे. आता हा जो उतारा आहे हा फक्त एकदा करायचा का, तो कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, त्याच्याबद्दलचीच माहिती आहे. सगळ्यात आधी हा उतारा उद्या आपल्याला दुपारी 12 करायचा आहे, दुपारी 12 करायचा आहे. लक्षात घ्या, उद्या रविवार आहे, सगळ्यांना सुट्टी असणार आहे. अर्थात पहिले सांगते, मासिक धर्म असेल तुम्हाला उतारा करता येणार नाही. हो, तुम्ही दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकता, पण तुम्हाला जर मासिक धर्म असेल मग तो आईने करावा, वडिलांनी करावा, अगदी मोठ्या भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल, आत्या आजी मामा काकू काका, कोणी पण हा उतारा आपल्या मुलांवर करू शकता. म्हणजे काकूने आपल्या आपल्या म्हणजे काकूने पुतण्यांवर केला तर चालेल का, हो करू शकता. थोडक्यात काय, मोठ्यांनी हा उतारा करायचा आहे, विधवा सवाशनी असं अजिबात नाहीये, हे आधीच क्लिअर करते. कोणी पण ही सेवा करू शकतो, हा उपाय करू शकतो. आता उपाय कसा आहे ते तुम्हाला सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, भात शिजवायचा आहे. आता मला माहिती आहे उद्या सगळ्यांच्या घरात गडबड असणार आहे, कारण घरातली स्वच्छता आली, त्याच्याबरोबर दिव्याची आवस आली, बऱ्याच घरात नैवेद्य केला जातो, किंवा आपण आपले जे ग्रामदैवत आहे त्यांना सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशी त्यांचा मान सन्मान केला जातो. नाही काही तुम्हाला शक्य तर तुमच्या जवळपास म्हसोबा महाराजांचं मंदिर असेल तर म्हसोबाला सुद्धा उद्या तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आता म्हसोबाला नैवेद्य कुठला अर्पण करायचा, बऱ्याच घरात मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्या जातो, आपल्याला ते नाही करायचं आहे, आपल्याला फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हसोबांना. आणि तुमचे जे ग्रामदैवत आहे त्यांना त्यांचा मान सन्मान करायचा असतो. आता मान सन्मान कसा करायचा ते तुम्हाला सांगते. काही नाही, नारळ खडी साखर आणि अगरबत्ती घेऊन जायची. तिथे जे ग्रामदैवत असं, प्रत्येक गावात ग्रामदैवत आहेत असं कुठलंच गाव नाही की जिथे ग्रामदैवत नाही, पण त्यांचा उद्या मान सन्मान करणं महत्वाचं आहे. ज्यांना उद्या नाही शक्य होत त्यांनी आज संध्याकाळी केलं तरी चालेल. मग तिथे जाऊन नारळ आपल्याला ते वाढवायचं आहे, म्हणजे ते फोडायचं आहे, त्याच्याबरोबर खडी साखरेचा नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. जी अगरबत्ती धूपदीप घेऊन जाणार आहे ती ओवाळून त्यांना प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला सांगते काय ना, अमावस्याच्या दिवशी म्हसोबाची काबर पूजा केली जाते. बघा, आपण जेव्हा प्रवास करत असतो बऱ्याच वेळा, कधी आज इतकं आयुष्य अवघड झालं आहे, कधी कुठे काय ऐकलेलं सांगता येत नाही आणि अपघाताचं प्रमाणही तेवढंच वाढलेलं आहे. म्हणून आपल्या ग्रामदैवतांना आणि जवळपासच्या म्हसोबा महाराजांना प्रार्थना करायची आहे की कधीच कोणावर कुठलंच विघ्न येऊन देऊ नये, याच्यासाठी त्यांचा मान सन्मान करायचा असतो. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या सेवेकडे. तुम्हाला काय करायचं आहे, उद्या आदल्या दिवशी भात शिजवू का, अजिबात नाही. उद्या तुम्हाला वाटीभर भात शिजवायचा आहे. तुमच्या घरात 2 मुलं आहे, 1 मुलं आहे, 4 मुलं आहे, प्रत्येकासाठी थोडा थोडा वाटीभर तुम्हाला भात शिजवायचा आहे. म्हणजे एकत्र भात तुम्हाला शिजवायचा आहे. कोणाच्या घरात 4 मुलं असतील, कोणाच्या घरात 1 मुलगा 1 मुलगी, काय जे असेल ते. आता उतारा आम्ही किती वर्षाच्या मुलांपर्यंत करू शकतो, अगदी तुम्ही कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत सुद्धा हा उतारा करू शकता. ताई माझी मुलं बाहेर गावी शिकायला आहे, मी काय करू, तर अशा वेळेस आपल्याला तो उतारा नाही करता येणार. जर ते जवळ असेल तरच तुम्हाला हा उतारा करता येईल. आता भात शिजवायचा आहे, भातामध्ये मीठ टाकायचं नाही. आपण पितरांना जसा आणि भात शिजवतो त्याच पद्धतीने हा भात शिजवायचा आहे. आदल्या दिवशी शिजवायचा नाही, परत एकदा सांगते, अशा कमेंट्स येता म्हणून सांगते. तर भात शिजवल्यावर सकाळी तुम्ही अगदी 7, 8, 9, 10 कधी पण भात शिजवून ठेवा. प्रत्येकाला वाटी वाटी भर भात काढून ठेवा. आता माझ्या घरात बघा, अगदी तुमचे 5, 6, 7 महिन्याचे मुलं असतील तर त्यांच्यावर उतारा करायचा नाही, त्यांची दृष्ट काढायची असते. मी सांगेल 3 वर्षाच्या वरती मुलं असेल तरच तुम्ही हा उतारा करा. अगदी लहान मुलं आहे, 1, 1.5, 2 वर्षाचे, त्यांच्यावर हा उतारा करायचा नाही आपल्याला. त्यांना फक्त मोरपिसाने त्यांची दृष्ट काढायची असेल आणि त्यांची दृष्ट त्याने निघते, किंवा मीठ मोहरी ज्याचा आपण घरात जो उपयोग करतो त्याने दृष्ट काढायची असते. आता भात शिजवल्यावर त्याच्यावर थोडस तूप टाकायचं आहे, थोडस तूप टाकायचं असेल तर टाका, कुठलं पण तूप टाका, हरकत नाही. थोडस तूप टाका त्या भातावर, किंवा नाही टाकलं तरी चालेल.
पण असेल तर टाकाव. तो भाग घ्यायचा आपल्या मुलांची दिशा. बघा, मी माझ्या मुलीवर उतारा करणार आहे, माझी दिशा दक्षिण दिशेला पाहिजे आणि माझी मुलगी उत्तर दिशेला, माझ्या मुलीचं तोंड उत्तर दिशेला, माझं तोंड दक्षिण दिशेला. या पद्धतीने एक समोरासमोर येणार मध्ये अपोजिट डायरेक्शन होतं, मग तिचं उत्तर दिशेला आहे, ज्याची काढायची तो उत्तर दिशेला आणि जो काढणार आहे, मी काढणार आहे तर माझी दक्षिण दिशेला. या पद्धतीने दृष्ट काढायची, त्यांच्यावरनं तुझं भात आहे 7 वेळा उतरून काढायचा. उतरवताना कुठलं मंत्र स्तोत्र काहीच म्हणायचं नाही, फक्त डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलाची माझ्या मुलीची हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा आता कमी होणार आहे. ज्या भविष्यात घडणाऱ्या घटना आहे की माझा मुलगा माझी मुलगी आता शांत होणार आहे, किंवा त्याच्यातला हट्टीपणा तापटपणा चिडचिडपणा आता कमी होणार आहे, अभ्यासात तिचं लक्ष लागणार आहे, ती शांत होणार आहे आणि तिला नजर कमी होईल. तुम्हाला माहिती का, बऱ्याच राशींच्या अशा काही लोक असतात की ज्यांना पटकन नजर बाधावते, आणि लहान मुलांना तर पटकन होतेच. त्याच्यासाठी आपण विविध उपाय किंवा सेवा करत असतो, पण अशी एक मनात ठेवायचं की तिला आता कुठली कोणाची दृष्ट लागणार नाही, असं एक मनात 7 वेळा उतरवताना चांगल्या गोष्टी बोलायच्या. ते उतरून झालं तशीच वाटी घ्यायची, तशी वाटी घ्यायची आणि ती तुम्हाला, बघा आता टेरेसवर गच्चीवर जर तुम्हाला भात ठेवण्याची परमिशन दिली तर तुम्ही तो भात गच्चीवर ठेवावा, नाही दिलं तर प्रत्येकाच्या घरात खिडकी असते, त्या खिडकीजवळ तो भात ठेवा, जिथे पक्षी येणार आहे बघा, कुठला ना कुठला पक्षी येऊन तो भात खाऊन जाईल. या पद्धतीने तुम्हाला तो जो भात आहे तो ठेवायचा आहे. समजलं? आता ताई आमच्या घरात 2 मुलं आहे, मग कसं करायचं, एकाने दोघांची दृष्ट काढायची का? नाही, 2 मुलं आहे तर 2 वाटी घ्या, 4 मुलं असतील तर 4 वाटी घ्या, प्रत्येकाच्या वाटी वेगवेगळी असावी. प्रत्येकाने दृष्ट काढली, आता समजा कोणाला कोणाच्या घरात 4 मुलं आहे, कोणाला मासिक धर्म आला आहे, तर काही मग काय करायचं, एकाने तुम्हाला सांगते एकाने एक वाटी घेतली. आता समजा काकू आहे, घरातली काकू आहे, तर काकूने प्रत्येकावर 4 वाट्या म्हणजे 4 मुलांवर 4 वाट्या उतरून टाकल्या. त्या 4 वाट्या उचलायच्या, गच्चीवर असेल, गॅलरीत असेल किंवा खिडकीत असेल, पक्षी येऊन खाऊन जाईल. ताई पाऊस येतो आहे, पक्षींची म्हणजे पक्षी येतील की नाही माहिती नाही, तो भात वाया जाईल. तर बघा अशा ठिकाणी ठेवा, घराच्याच बाहेर, कोणाला त्रास होता कामा नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पक्षी येऊन खाऊन जातो आणि कोणातरी दारात पडतं, कोणातरी खिडकीत पडतं, कोणातरी टेरेसवर ते सांडतं, असं नाही. तुम्ही जे काय करताय तुमच्यापर्यंत ठेवायचं, लोकांना त्याचा त्रास होता कामा नाही, म्हणून अशा ठिकाणी ठेवायचं की पक्षी किंवा कुठला पण प्राणी येऊन तो भात खाऊन जाईल. पक्ष्यांनी खाल्लं, कावळ्याने खाल्लं तर अतिशय उत्तम, पण अर्थात वातावरण असं आहे की कावळा किंवा पक्षी मिळेल की नाही माहिती नाही, तुम्ही ठेवून द्या. थोडंफार जरी पक्ष्यांनी खाल्लं तरी हरकत नाही. दुसरं, संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही जवळ जवळपास जर एखादं काळं कुत्रं असतं, काळं कुत्रं तुम्ही लहानपणी ऐकलंय का, आपल्याकडे असतं की आपण जेव्हा मुलं खात नाही तर मुलावरनं ते अन्न, थोडंफार उरलेलं अन्न त्यांच्यावरनं 7 वेळा उतरवलं जातं आणि ते काळ्या कुत्र्याला खाऊ घालतं. की का तर मुलांची कधी कधी भूक मोड होते आणि आपलं एक असतं असं म्हटलं जातं की ते काळ्या कुत्र्याला खाऊ घालावं. तर पक्ष्यांनी नाही खाल्लं, थोडंफार उरलं, आणि अर्थात पक्ष्यांनी खाल्लं तर अतिशय उत्तम, कावळ्याने खाल्लं, कुठला पण पक्षी असो त्याने खाल्लं तर उत्तम. नाहीच शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. आता मला तरी वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली, पण कधी कधी अजूनही प्रश्न विचारले जातात की ज्याची खरंच मला पण कल्पना नसते की हा असा पण प्रश्न असू शकतो. तर तुमच्या काही अडचणी असेल तर मला सांगा, नक्कीच मी सॉल्व्ह करेल. हा उपाय दुपारी 12 च्या आत, 12 च्या आत, 12 म्हणजे सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर येतो त्याच्या आत करायचा आहे. ताई मी संध्याकाळी करू का? नाही, दुपारी सांगितलं आहे तर तुम्हाला दुपारीच हा उपाय करायचा आहे. याने काय होईल, 5 अमावस्या जर तो हा तुम्ही उपाय केला तर खरं सांगते, मुलांची चिडचिडपणा हट्टीपणा तापटपणा आणि जगाच्या पाठीवर सगळ्यांचे मुलं आगाऊपणा करता, आपल्याला वाटत असं की मुलांनी मोठ्यांचं ऐकावं, तर त्या गोष्टी प्रत्येक गोष्टी त्या ऐकतील की नाही असं होईल की नाही माहिती नाही, आपण थोडं प्रेमात घ्यायचं असतं. आणि जो काही उपाय सांगितला आहे तो तुम्ही करा. याने काय होईल, मुलांना जर काही नजरद्रोह झाला आहे, काही बाधा झाली आहे, बऱ्याच वेळा असं म्हटलं तर की तुझी मुलगी खूप हुशार आहे, तुझा मुलगा खूप हुशार आहे, बाबा तू सगळं ऐकतो आमचं काही ऐकत नाही, तरी ती टोक लागून जाते. बघा म्हणतो ना की टोक लागली याला. तर त्या अशा काही घटना किंवा समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील तर नक्कीच हा उपाय करा. मी तुम्हाला उपाय सगळा एकदम छोटा आहे, काहीच मंत्रसूत्र म्हणायचे नाही. अजून एक सांगते, जेव्हा ते तुम्ही घेऊन वरती जाणार असेल किंवा खाली जाणार असेल, खाली तुम्हाला माहिती की आमच्या गार्डन मध्ये किंवा घराच्या बाहेर पक्षी येतात, तिथे ठेवणार असेल तर उपाय करेपर्यंत, उपाय झाला बाहेर जाताना कोणीही भेटलं, काय चाललं, जेवले का, खावले का, ज्या गप्पा टप्पा कोणाशीच मारायच्या नाही,
शांतपणे एकदम आपलं जे मुख आहे ते बंद ठेवायचं. उतारा करताना पण, उतारा झाला मग मी जाऊ का आता टाकायला, असं कोणीही काही बोलायचं नाही. आधी जो उतारा करणार असेल त्याला सगळं सांगायचं, तुला असं असं करायचं आहे. उतारा केल्यावर आता समजा जर एका बाईने चार मुलांवर उतारा केला तर पटकन चार म्हणजे चार चारही जणांना चार रांगेत बसवायचं, ते उतारा करायचे. ते उतारा करून तो जो भात आहे तो तुम्ही कुठल्या पण प्राण्यांना किंवा पक्ष्यांना तो खाऊ घालू शकता. तो खाऊ घालेपर्यंत, खाली जाईपर्यंत, परत वरती येईपर्यंत, वरती येताना, तर ही सगळी प्रक्रिया झाल्यावर, म्हणजे आता जर तुम्ही खिडकीत ठेवणार असाल तर तुम्हाला खिडकीत ठेवल्यावर हात पाय धुवायचे आणि मग बोलायचं. दुसरं, तुम्ही वरती गच्चीवर ठेवणार असेल तर वरतीहून वरती जाऊन यायचं आणि ही सगळी प्रक्रिया होत असताना बोलायचं नाही, वरती जाऊन ठेवून यायचं, आल्यावर खाली हात पाय धुवायचे. किंवा तुम्ही खाली ठेवणार असेल तर खाली सुद्धा तसंच करायचं आहे. घराडातून बाहेर तुम्ही पडलात, आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की चार वाट्या आहे माझ्या टाइम, आम्ही चार वाट्या घेऊन जायचं का? हो, तुम्ही चार वाट्या घेऊन जा आणि चार पाच काय असेल ते सगळ्या वाट्या घेऊन जा. तिथले प्राणी किंवा पक्षी खातील या पद्धतीने ठेवा, वाया जाणार नाही, याची काळजी घ्या, कोणाच्या पायाखाली येणार नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही जेव्हा तुमच्या घरात याल तेव्हा हात पाय धुवायचे आणि मग नंतर बोलायचं. तोपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही, हा एक नियम आहे जो पाळायचा आहे. ताई आम्ही मांसाहार खाणार आहे तर उतारा करताना किंवा त्याच्या आधी, आता जर तुम्ही म्हणजे मांसाहार तुम्ही खाऊच नका ही विनंती आहे सर्वांना, कारण उद्या आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते. पण तरी सुद्धा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो, तर तुम्ही ह्या सगळ्या प्रकार काही करणार असेल तर त्याच्या आधी उतारा करा. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.